दिवाळी दिवशीची फराळाची थाळी बनवण्यासाठी इथे हे सगळं सामान मी तुमच्यासाठी मांडलं आहे. तुम्ही पाहाल तर इथे पोहे दिसत आहेत, म्हणजे प्रत्येक मालवणी घरात, सिंधुदुर्गमधल्या घरात ही थाळी बनवली जाते. तर त्याच्यात हे आता इथे मी हे रेग्युलर जे मार्केटमध्ये मिळतात ते पोहे घेतलेत, पण आम्ही त्या दिवशी गावठी पोहेच वापरतो. तर ते का, तर प्रत्येक आता प्रत्येकाच्याच घरी शेती असते थोडीफार, मग ते भात लावून पोहे ताजे आणलेले असतात घरी, मग त्याचेच पोहे दिवाळी दिवशी केले जातात. चवळीसुद्धा शेतात लावलेली असते प्रत्येकाच्या. ही आता पाहाल तर ही कुडाळची आपल्या चवळी आहे, ही अशी जास्त काळपट नसते इथे तोंडाकडे आणि पटकन शिजते, चवीला पण खूप छान असते. गावठी चवळी आहे ही. तर सुरुवात आपण गोड्या पोह्यापासून करू. गोड्या पोह्यासाठी मी हे दोन वाटी पोहे घेतलेत. पोहे जेवढे घेणार त्याच्या अर्ध गूळ ओलं खोबरं आणि वेलची मी नंतर त्याची ठेचून घेणार आहे खलबत्त्यात आणि ती आपण वापरणार आहोत. चवळीची उसळ, चवळीची उसळासाठी ही मी चवळी सकाळी भिजत घातली होती आणि त्याच्याबरोबर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं. पूर्वी कसं होतं की टोमॅटो वापरला जायचा नाही, पण आता ह्या चवळीच्या उसळमध्ये टोमॅटो वापरला जातो. आणि कांदा पोहे आपण बनवतो, त्यासाठी कांदा पोह्यासाठी मी हे चार वाटी पोहे घेतलेत. त्यानंतर कांदा, मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि इथे बटाटे आपण हे उकडून घेणार आहोत. आणि या सगळ्याबरोबरच परसबागेत प्रत्येकाच्या असतातच ही झाडं, तर हे कणगे आहेत. हे कणगे अशा प्रकारे असतात, मुळं आहेत ही आणि चवीला खूप छान लागतात. हे करांदे आहेत, अशा प्रकारे दिसतात. आपण माझे परसबाग ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्यांची झाडं मी तुम्हाला दाखवलीच होती. रताळी आपण मार्केटमधनं विकत आणली आहेत आणि हे जे आहेत आपल्या परसबागेतलेच आहेत. हे आपण उकडणार आहोत. तर आपण आधी कुकर लावून घेणार आहोत. तर कुकर लावण्यासाठी मी इथे ह्या डब्यात चवळी घालणार आहे आणि या चवळीमध्ये पूर्वी कसं व्हायचं की नुसतीच पहिली चवळी उकडून घेऊन नंतर आम्ही फोडणी करायचो, पण आता कसं सगळे कॅलरी कॉन्शियस झालेत त्यामुळे चवळीतच मी कांदा, टोमॅटो आणि मिरची घालणार आहे. म्हणजे अगदी एकही थेंब न वापरता आपली उसळ तयार होते. आणि यात आता चवळी बुडेल एवढं मी पाणी घालणार आहे आणि कुकरमध्ये हा डबा मी खाली लावणार आहे आणि वर जो डबा लावणार आहे कुकरमध्ये त्या डब्यात मी हे कणगी, करांदे, बटाटे, कांदा पोहे जे आम्ही बनवतो त्यासाठी उकडलेलाच बटाटा वापरतो, म्हणून हे सगळं एकत्र मी कुकरला आता तीन शिट्ट्या काढून घेणार आहे. रताळी मी याबरोबर शिजवणार नाही आहे कारण रताळी एकदम लगेचच शिजतात, म्हणून मी ती बाजूच्या पातेली शिजवून घेणार आहे. ह्याचे मी तुकडे करून घेणार आहे कणगी आणि करांद्यांचे. बटाटे असेच डायरेक्ट उकडणार आहे आणि उकडताना यात मी मीठ टाकणार आहे. आता हे डबे आपण लावूया, तीन शिट्ट्या करूया, नंतर मग आपण फोडणी करायला घेऊया. इथे हे जे आपण गोड्या पोह्यासाठी पोहे घेतले होते ते मी धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे. अशा प्रकारे चाळणीत धुवून घ्यायचे म्हणजे पाणी पटकन निथळतं. आता पोह्याच्या अर्ध मी इथे गूळ घालणार आहे. गूळ छान किसून घेतलं आहे मी. एक चिमूट फक्त मीठ वापरायचं आहे, ओलं खोबरं आणि वेलची मी इथे ठेचून घेतली आहे खलबत्त्या. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना तुपावर परतवलेले पण गोडे पोहे आवडतात, मग अशा प्रकारे झाल्यानंतर पातेलीत एका तूप गरम करून त्याच्यावर हे परतून पण घेतले जातात. दोन्ही प्रकारे छान लागतात हे पोहे. एक 5 मिनटं हे मिक्स करून असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते गूळ आणि खोबरं आणि पोहे छान एकजीव होतात आणि खूप टेस्टी लागतात हे पोहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर सुरुवात होते आमची दिवाळी थाळीची ती गोड्या पोह्यापासून. गावठी पोह्याचे बनवले तर खूपच सुंदर लागतात. हे आता छान मिक्स करूया आणि यांना झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण कांदा पोहे फोडणीला करूया. कांदा पोह्यासाठी मी पोहे चाळणीत धुवून निथळत ठेवले आहेत. आता आपण नॉर्मल जशी फोडणी करतो तशी फोडणी करणार आहोत. तेल इथे मी गरम करून घेतलं आहे. त्यात आपण मोहरी, कढीपत्ता, हिंग,
हे चांगलं तडतडलं की आपण आता यात हिरवी मिरची घालणार आहोत। थोडीशी परतून घ्यायची आहे। मिरची आपली छान आता परतून झाली आहे। आता यात मी घालणार आहे कांदा। कांदा आपल्याला उभा नको असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा पण वापरू शकता। एका कांद्याचे मधून दोन तुकडे करून मी असं पातळ कट करून घेतलाय। तो कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। गॅस मी इथे स्लोच ठेवलाय, नाहीतर काय होतं की कांदा असं जळल्यासारखा होतो, मग पोह्याची सगळी टेस्ट जाते। ह्या सगळ्या दोन्ही पोह्यांसाठी आम्ही गावठी पोहेच वापरतो। कांदा आता आपला इथे थोडासा परतून झालाय, तुम्ही पाहाल तर एकदम असा ब्राउन करायचा नाही, अगदी थोडासा परतून घ्यायचा आपल्याला। आता यात आपण घालणार आहोत उकडलेला बटाटा। बटाट्यात आपण पहिलंच मीठ घातलं होतं उकडताना, हळद घालते मी आणि हे सगळं छान परतून घेते। पोहे मी भिजवून घेतले होते, ते छान असे झाले आहेत। आता ते घालते, चवीनुसार मीठ घालते। अगदी थोडीशी साखर घालते। साखर ऑप्शनल आहे, पण पोह्यात पाव चमचा साखर घातल्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। पोह्यातलं आपल्याला पाणी जे आहे ते पूर्ण सुकवून घ्यायचं नाही आहे, थोडा ओलसरपणा त्यात राहिला पाहिजे। म्हणून सगळी तयारी आपली झाल्यानंतर पोहे आपण चाळणीवर धुवून घ्यायचे। मी दोन बटाटे तुम्हाला दाखवलेले उकडत ठेवलेले म्हणून, पण त्याच्यातला एकच घातलाय। एक आम्हाला असा नुसताच खायला लागतोच। आता यात हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर हे दोन मी घालते। ओल्या खोबऱ्याशिवाय आमचं जेवण होतच नाही। मालवणी रेसिपी तुम्ही पाहिली असेल, सगळ्यात ओलं खोबरं असतंच। आता झाकून एक वाफ काढूया आपण ह्याला, मग आपले पोहे सर्विंगसाठी तयार आहेत। इथे चवळी आपली छान शिजली आहे। मी शिजताना फक्त त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली, म्हणजे कलर खूप छान येतो। आणि ही तीन चिट्ट्यांमध्ये अगदी मस्त एकदम शिजून झाली आहे। इथे कढईत मी आता हे डायरेक्ट घालणार आहे। गॅस मीडियम करते मी इथे। यातच आपल्याला आता कोथिंबीर, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे। आता यातलं पाणी सुकलं की ही उसळ आपली सर्विंगसाठी तयार आहे। अगदी फटाफट ही तयार होते उसळ। तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे उकडून नंतर पण फोडणी करू शकता त्याला। यातलं पाणी आपण सुकवून घेऊया। अशा प्रकारे आपली ही छान दिवाळी थाळी तयार झाली आहे। तिखट पोहे, गोडे पोहे, चवळीची उसळ आणि हे कणगे करंदे होते ते मी असे सोलून घेतले। आणि यासोबत आम्ही ओला खजूर देतो आणि मस्त गरम गरम चहा। या छान अशा फराळाचा आम्ही सगळे कुटुंब एकत्रितपणे आस्वाद घेतो।